नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे प्रताप बोडके. तुम्ही पाहता चॅनल कृषीतंत्र. कृषीतंत्राच्या कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी तसेच प्रेक्षक मित्रांचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे 1 जानेवारी 2022 रोजी प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास 2000 रुपयाची रक्कम पीएम किसान सन्मान निधीच्या अंतर्गत जमा झालेली आहे. पण असे बरेचसे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत हे 2000 आलेले नाहीत. मग नेमकं काय अडचणी आल्या किंवा कोणकोणत्या अडचणीमुळे त्या खात्यात पैसे आले नाहीत, किंवा कोणकोणते शेतकरी यापासून किंवा या योजनेच्या निधीपासून वंचित राहिलेले आहेत, आता आपण जर पाहत आलो आणि बऱ्याचशा शेतकऱ्याच्या अशा काही कमेंट आहेत, त्यामध्ये ते शेतकरी म्हणतात पहिले काही हप्ते आम्हाला मिळाले होते, पण आत्ताचे जे काही हप्ता आहे तो आम्हाला मिळाला नाही. मध्ये सुद्धा एकदा असंच झालं होतं, काही शेतकऱ्यांना एक हप्ता मिळाला होता तर काही शेतकऱ्यांना तो हप्ता मिळाला नव्हता. पण त्यानंतर दुसऱ्या हप्त्याच्या वेळेला 2000 ऐवजी 4000 रुपये त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाले होते. यानंतर जर आपण पाहिलं तर मित्रांनो, काही शेतकरी असे आहेत 2021 मध्ये त्यांना एकही हप्ता मिळाला नाही, त्या उलट 2020 मध्ये पूर्ण वर्षभराचे हप्ते त्यांना मिळाले आहेत. मग नेमकं काय इथे अडचण झालेली असेल, किंवा मग काही शेतकऱ्यांना मागचे हप्ते मिळाले पण मध्येच त्यांना हे 2000 रुपये मिळणे बंद झाले, तर याचंच उत्तर, याचंच एकूणच जे काही चुका झालेल्या आहेत, हे याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आजच्या कार्यक्रमामध्ये आपण करणार आहोत. सोबतच हा कार्यक्रम शेवटपर्यंत जर आपण पाहिला तर नक्कीच आपल्याला काय काय करायचंय, जेणेकरून पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत जे काही आपल्याला पैसे मिळतात ते थेट आपल्या खात्यामध्ये येतात. तर मित्रांनो, पहिले जर पाहिलं तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आपण आपल्या खात्यामध्ये पैसे येत होते मध्येच बंद झाले, तर आपण आपल्या खात्याची केवायसी करणं खूप महत्वाचं आहे. जर केवायसी आपण केली नाही, आता केवायसी करणं म्हणजे जर काय हे जर शेतकऱ्यांना माहिती नसेल, तर आपल्या बँक खात्यामध्ये किंवा आपली जी काही बँक आहे तिथे जाऊन आपल्याला काय करायचं आहे, आपलं आधार कार्ड घ्यायचं आहे आणि तिथे जाऊन एक केवायसीचा फॉर्म भरतो तो भरायचा आहे आणि आपल्याला ते बँकेमध्ये जमा करायचं आहे. त्यानंतर आपल्या खात्याची केवायसी केली जाईल आणि केवायसी केल्यानंतर तर हा जो काही तुमचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व होईल, तुमच्या खात्यामध्ये पैसे येणे चालू होईल. त्यानंतर बऱ्याच वेळेला काय होते, नवीन नवीन काही लोकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं पण त्या खात्यात पैसे आले नाही, त्यावेळेला असंही होऊ शकते ज्यावेळेला आपण फॉर्म भरत होतो त्यामध्ये आयएफसी कोड जर आपला चुकला असेल तर इथे सुद्धा आपल्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. त्यानंतर आणखी एक चूक बऱ्याच शेतकऱ्यांनी केली आहे, ती म्हणजे जर आपण फॉर्म भरत असताना आधार कार्ड आपला चुकीचा टाकला गेला तरी सुद्धा आपल्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत. आणि त्यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा, आपण फॉर्म भरला पण आपलं खातंच बंद असेल, बऱ्याच वेळेला काय होते बरेच शेतकरी फॉर्म भरतात आणि त्यामध्ये असा बँकेचं खातं देतात जे काय बऱ्याच दिवसापासून बंद आहे किंवा त्याचा व्यवहार आपण बऱ्याच दिवस केला नाही, या सुद्धा कारणाने असं होऊ शकतं की आपल्या खात्यामध्ये जे काही पैसे यायला पाहिजेत ते खातं बंद असल्यामुळे येत नाहीत. एकूणच अशा पद्धतीचे हे एकूण रूपरेषा आहे. त्यानंतर महत्वाचं, काही शेतकरी मुख्य शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळत होता, पण त्यानंतर आपण पाहिलं तर बरेच असे शेतकरी आहेत जे वारसदार आहेत, त्यांनी सुद्धा या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत, त्यांना सुद्धा पैसे मिळत होते. मग आता बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं आहे की त्यांना हे पैसे आता मिळणार किंवा नाही, आणि हा हप्ता जर पाहिला तर त्यांना मिळालेला आहे. आता यानंतर सरकारने त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती म्हणजे पीएम किसान सन्मान निधीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती सांगितलेलं आहे की तुम्हाला ई केवायसी करणं अनिवार्य आहे. आता नेमकं ई केवायसी या संदर्भात आपण एक कार्यक्रम आणला होता, त्यावेळेला जर बघितलं तर तिथे शेतकऱ्यांनी सांगितलं की ही ई केवायसी म्हणजे नेमकं आहे काय. ई केवायसी म्हणजे पीएम किसान सन्मान निधीच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुमचा आधार कार्ड, मोबाईल नंबर हा व्हेरीफाय करायचा असतो, तिथे टाकायचा असतो, किंवा फिंगरप्रिंटने, किंवा तुम्ही जर तुमच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर जोडला तर एक ओटीपी येतो, याने तुमची ई केवायसी पूर्ण होते. पण मध्ये जर आपण पाहिलं तर आम्ही सुद्धा तो करण्याचा प्रयत्न केला ई केवायसी, आणि तिथे तो इनव्हॅलिड ओटीपी दाखवत आहे, किंवा फिंगरप्रिंटचं जे काही ऑप्शन आहे ते सध्या टेस्टिंग मध्ये आहे, त्याच्यावरती अजूनपर्यंत काही तो ई केवायसी अजून चालू झालेला नाही असं आपल्याला म्हणता येईल. आणि ई केवायसी झाल्यानंतर जवळजवळ
जे काही मुख्य शेतकरी आहेत त्यांनाच हा हप्ता दिला जाईल यासाठी ई केवायसी केले जात आहे असं आम्हाला वाटत आहे. त्याचं जसं महत्वाचं अपडेट येईल आम्ही तुमच्यापर्यंत ते आमच्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीचा ह्या काही चुका आपण जर केल्या किंवा ह्या काही अडचणी असल्या तर नक्कीच आपल्या खात्यामध्ये हे 2000 आले नसतील. लवकरच आपल्याला जर हे पैसे आपल्या खात्यामध्ये यावे असं वाटत असेल तर ह्या चुका दुरुस्त करा. आता सीएससी केंद्रावरती तुम्हाला हे एकूणच तुमच्या पीएम किसान सन्मान निधीचा फॉर्म एडिट करता येते. तिथे जाऊन जर आपण पाहिलं आणि त्यामध्ये दुरुस्त्या केल्या तर लवकरच आपल्या खात्यामध्ये हे पैसे येऊन जातील. आणि बँकेचे केवायसी केले नसेल ती सुद्धा करून घ्या, त्यानंतर सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील. तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच आजचा कार्यक्रम, आजची माहिती तुम्हाला आवडली असेल. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला याची माहिती होईल आणि त्यांच्या सुद्धा खात्यात हे जे काही पैसे आले नसतील तर ते लवकरात लवकर येतील. तर शेतकरी मित्रांनो, या संदर्भात तुमचे काही प्रश्न प्रतिक्रिया जर असतील तर ते नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा. त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून किंवा कमेंट बॉक्सच्या माध्यमातून लवकरात लवकर देण्याचं काम करू. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूया, परत भेटूया समोरील कार्यक्रमामध्ये.